नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. मित्रांनो, LLB 3 इयर कॅप राऊंडची फायनल राऊंड म्हणजेच कॅप राऊंड 4, ज्यालाच इन्स्टिट्यूट राऊंड असं म्हणतात, यानंतर कुठलीही राऊंड नसणार आहे. ॲडमिशन प्रोसेस क्लोज होणार आहे आणि ही राऊंड केव्हा सुरू होणार, या राऊंडसाठी कॉलेज ऑप्शन केव्हा सुरू होणार याविषयी कॅप पोर्टलला अपडेट आलेला आहे. ॲक्च्युली कॅप राऊंड 4 किंवा इन्स्टिट्यूट राऊंड जी आहे ती आजपासून म्हणजेच 16/9/2023 पासून सुरू झालेली आहे आणि 22/9/2023 पर्यंत ही चालणार आहे. तर मग कॉलेज ऑप्शन केव्हा सुरू होणार आहेत आणि हे कॉलेज ऑप्शन देण्यासाठी इन्स्टिट्यूट राऊंडसाठी कोण पात्र आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. परंतु मित्रांनो, तुम्ही जर आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला वेळेवरती मिळत राहतील. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्याला LLB 3 इयरच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. त्यासाठी आपल्याला सीईटी सेलच्या वेबसाईटला आल्यानंतर इथं LLB 3 इयर्स हे ऑप्शन दिसेल, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता काही इन्स्ट्रक्शन्स इथं दिलेल्या आहेत. कॅप राऊंड 4 किंवा ज्यालाच आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणतो, तर फर्स्ट जी नोटीस आहे ती म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ऑब्लिक न्यू रजिस्ट्रेशन फॉर्म एडिटिंग चॉईस सिलेक्शन विल स्टार्ट ऑनवर्ड्स 17 सप्टेंबर 2023, प्लीज चेक शेड्यूल फॉर मोर डिटेल्स. म्हणजेच आज आहे 16 तारीख आणि 17 तारखेपासून म्हणजेच उद्यापासून नवीन रजिस्ट्रेशन त्याचबरोबर फॉर्म एडिटिंग आणि चॉईस सिलेक्शन ह्या सर्व प्रोसेस उद्यापासून सुरू होणार आहेत. तर उद्या तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन देखील करता येणार आहे. सपोज एखाद्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही तर असा विद्यार्थी उद्या रजिस्ट्रेशन करू शकतो, संपूर्ण कॅपचा फॉर्म भरू शकतो. ज्यांचं काही चुका झालेल्या आहेत ते फॉर्म उद्या एडिट करू शकतात आणि नवीन चॉईस देखील उद्या देऊ शकतात. All non-admitted candidates are eligible to participate in this round. तर नेमकं कोण यासाठी पात्र आहे हे आपण सविस्तर पाहणारच आहोत. तर इथं काही क्रायटेरिया दिलेले आहेत ते अगोदर आपण पाहून घेऊयात. ऑल नॉन ऍडमिटेड कॅन्डिडेट्स म्हणजेच आतापर्यंत ज्यांना कुठलंच कॉलेज अलॉटमेंट झालं नाही असे सर्व विद्यार्थी उद्या कॅप राऊंड 4 साठी ऑप्शन फॉर्म देऊ शकतात. त्यानंतर आहे ऑलरेडी ऍडमिटेड कॅन्डिडेट्स कॅन ऑल्सो पार्टिसिपेट बट ओनली आफ्टर कॅन्सलेशन ऑफ करंट ऍडमिशन. तर मित्रांनो, तुम्ही ऍडमिशन घेतलं असेल फर्स्ट कॅप राऊंड मध्ये, सेकंड कॅप राऊंड मध्ये किंवा थर्ड कॅप राऊंड मध्ये, पण तुम्हाला आता जर वाटलं की मला हे कॉलेज नकोय, मला जे हवं कॉलेज त्या कॉलेजला आणखीन बरेचशी वॅकन्सी आहे, वॅकन्सी किती आहे, कुठल्या कॅटेगरीला आहे, हे कसं पाहायचं, याविषयीचा व्हिडिओ चॅनलला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर वरती आय बटनमध्ये तुम्हाला ती पाहायला मिळेल. तर तुम्हाला जे कॉलेज हवं आहे तिथं वॅकन्सी आहे का चेक करा. आणि जर तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला ऍडमिशन मिळालेलं आहे आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला पार्टिसिपेट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. परंतु त्यासाठी अगोदर तुम्हाला जे ऍडमिशन आहे ते कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन कॅन्सल करावं लागेल आणि ही प्रोसेस तुम्ही जिथं ऍडमिशन घेतलेलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन क्लर्कला भेटा आणि ऍडमिशन कॅन्सल करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म फिल करू शकता. त्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही देअर विल बी अ सेपरेट लिंक इन कॅन्डिडेट्स फॉर अप्लाइंग फॉर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. आणि हे ऍप्लिकेशन करण्यासाठी एक सेपरेट लिंक कॅन्डिडेट लॉग इन मध्ये असणार आहे आणि उद्या हे कशा प्रकारे फॉर्म भरायचा याचा डेमो लाईव्ह तुम्हाला चॅनलवरती दाखवलं जाईल.
त्या पद्धतीने तुम्ही चॅनलवरती पाहून तुमचा ऑप्शन भरू शकता. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच सोबत बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे उद्या व्हिडिओ आल्यानंतर लगेच तुम्हाला पाहायला मिळेल. चॉईस सिलेक्शन इज मॅन्डेटरी टू पार्टिसिपेट इन धिस राऊंड. तर हे सर्वात महत्वाचं आहे. त्याच्याच पुढचं आपण एक वाचून घेऊयात. कॉलेज चॉईस फिल्ड इन प्रिव्हियस राऊंड राऊंड 1-3 विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर धिस इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. म्हणजेच ज्यांना इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे त्यांच्यासाठी नवीन कॉलेज चॉईस देणं बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. तुम्हाला जर तुम्ही जर म्हटलात की मी फर्स्ट राऊंडमध्ये किंवा थर्ड राऊंडमध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत आणि मला तेच ठेवायचे आहेत, त्यामुळे मी नवीन ऑप्शन फॉर्म आता देणार नाही, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आणखीन अलॉटमेंट नाही झाल्यामुळं खूप नाराज झालेले आहेत. ते म्हणतील किती वेळा ऑप्शन फॉर्म भरायचे. तर परत एकदा तुम्हाला कंपल्सरी इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि तो उद्या भरायचा आहे. कसा भरायचा याचा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती भेटून जाईल. परंतु एवढं लक्षात ठेवा, तुम्ही जर ऑप्शन उद्या नाही भरले तर तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये ॲडमिशन मिळणार नाही किंवा तुमचा विचार इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी करता येणार नाही. पाठीमागचे तुम्ही जे चॉईस दिलेले आहेत ते टोटली कॅन्सल झालेले आहेत. नवीन ऑप्शन फॉर्म तुम्हाला द्यावे लागणार आहे. कॅन्डिडेट्स कॅन गिव्ह ॲज मेनी ॲज नंबर ऑफ चॉईसेस ॲज दे वॉन्ट. मिनिमम 2 चॉईस इज कंपल्सरी. आणि उद्या जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला कमीत कमी 2 ऑप्शन हे द्यावे लागणार आहेत. एक तुम्ही ऑप्शन दिला तर चालणार नाही, कमीत कमी 2 द्या. जास्तीत जास्त तुम्ही कितीही देऊ शकता, देअर इज नो लिमिट. परंतु कमीत कमी 2 ऑप्शन तुम्हाला द्यायचे आहे. त्यानंतर आणखीन एक महत्वाचं आहे ते म्हणजे ऍप्लिकेशन रिसिप्ट ऑफ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, EWS सर्टिफिकेट आर नॉट अलाउड इन दिस राऊंड. कॅन्डिडेट विल हॅव टू अपलोड प्रॉपर सर्टिफिकेट. तर तुमच्याकडं सर्टिफिकेटची रिसिप्ट असेल, तुम्ही अप्लाय केलं असेल, तर ती रिसिप्ट आता कॅप राऊंड 4 मध्ये चालणार नाही. समजा तुमचा नंबर लागला, कॉलेजमध्ये तुम्ही गेलात आणि रिसिप्ट दाखवली तर तुमची सीट कॅन्सल होऊ शकते, तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही, तुमच्या नंतरच्या स्टुडंटला प्रेफरन्स दिला जाईल. थर्ड राऊंड मध्ये हेच झालेलं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडं कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नव्हतं. त्यांनी रिसिप्टवरती फर्स्ट राऊंडला रजिस्ट्रेशन केलं नव्हतं, परंतु आणखीन देखील त्यांच्याकडं ते डॉक्युमेंट अवेलेबल नसल्यामुळं त्यांनी रिसिप्ट दाखवली आणि कॉलेजनी त्यांचं ऍडमिशन हे कॅन्सल झालेलं आहे. जर तुमच्याकडे देखील ऍप्लिकेशनची रिसिप्ट असेल तर काय करायचं आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि शेवटी तुम्ही पाहत असाल वॅकन्सी रिपोर्ट ऑफ ऑल कॉलेजेस आर गिव्हन ऑन वेबसाईट. तर कुठल्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत तो कसं ते कसं पाहायचं याची लिंक मी तुम्हाला ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ते पाहून तुम्हाला हव्या असणाऱ्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत ते तुम्ही पाहू शकता. तर याला जोडूनच आणखीन एलिजिबिलिटी जर आपण पाहिली तर सोप्या भाषेत आणखीन एकदा पाहूयात. CET दिलेले आणि 0 जास्त मार्क असलेले विद्यार्थी ज्यांनी फर्स्ट कॅप राऊंडला रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा थर्ड राऊंड वेळेस रजिस्ट्रेशन केलेलं आहे किंवा आतापर्यंत आणखीन रजिस्ट्रेशनच केलेलं नाही, असे विद्यार्थी उद्या रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि हे सर्व विद्यार्थी फोर्थ राऊंडमध्ये म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी पात्र आहेत. नंबर 2 आहे, आतापर्यंत कुठलंच कॉलेज अलॉट ज्यांना झालं नाही असे सर्व विद्यार्थी कॅप राऊंड 4 साठी इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी पार्टिसिपेट होऊ शकतात. नंबर 3, कॅप राऊंड 1-2 मध्ये ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स मिळालेलं होतं परंतु त्यांनी ऍडमिशन घेतलेलं नव्हतं त्यामुळे त्यांना थर्ड राऊंडमध्ये पार्टिसिपेट होता आलेलं नाही, असे विद्यार्थी उद्याच्या इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये पार्टिसिपेट होऊ शकतात. त्याचबरोबर कॉलेजने ऍडमिशन ज्यांचं रिजेक्ट केलं होतं असे देखील विद्यार्थी ज्यांचं थर्ड राऊंडमध्ये कॉलेजने ऍडमिशन रिजेक्ट केलं असेल
मार्क्स मध्ये मिसमॅच असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट नसेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल, यामुळे कॉलेजने ऍडमिशन रिजेक्ट केलं असेल, तर असे विद्यार्थी उद्या फॉर्म एडिट करू शकतात, त्याचबरोबर नवीन ऑप्शन देऊ शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे 1, 2 आणि 3 मध्ये ऍडमिशन घेतलेले, म्हणजेच कॅप राउंड फर्स्ट, सेकंड आणि थर्ड मध्ये ज्यांनी ऑलरेडी ऍडमिशन घेतलेलं आहे, असे देखील विद्यार्थी इन्स्टिट्यूट लेवल राउंड मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. परंतु सीईटी सेलने सांगितल्याप्रमाणे अगोदर त्यांना कॉलेजमध्ये जाऊन त्यांचं ऍडमिशन कॅन्सल करून घ्यावं लागेल. मित्रांनो, अशा प्रकारे कॅप राउंड 4 म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राउंड साठी उद्यापासून ऑप्शन्स हे सुरू होणार आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे सर्व विद्यार्थी हे कॅप राउंड 4 साठी एलिजिबल असणार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. तुमच्या काही अडचणी असतील तर त्या देखील कमेंट मध्ये सांगा. तुमचे प्रश्न विचारा, त्यावरती सेपरेट व्हिडिओ आपण बनवूयात. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.